चला गणपती बाप्पा मोरया अभिनंदन, सावकाच जा, सावकाच जायचंय तुम्हाला, भरपूर लांब जायचंय कारण आता उल्लेख केला पंचांच्या भूमिकेत दोन पंच सज्ज संदीपजी पाटील आणि आमचे सौरभ, आयोजकच्या भूमिकेमध्ये शेवटची लढत, तीन शतकांची मॅच, 18 चेंडू, हितेंद्र मडवी यांचं देखील आपण शुभागमन पाहिलं, योगेश दादा मडवी आणि त्यानंतर अनिल ढोपरे यांचं सुंदर आयोजन पाहिलं, पहलवान आहेत आमचे हितेंद्र मडवी, चला पहिली सलामीची जोडी पुढच्या दिशेने वाढवायची आहे, बापू गाड्या सोडा. आहेत आणि एक संघ जाईल सुपर एट मध्ये, रोशन पनवेलचे सर्व संघ पराभूत झाले, पेनचा संघ सुपर एटला गेला आणि आता राहिलाय कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथचा संघ, म्हणजे पेनचे सात संघ पराभूत झाले, एक वेगळाच विक्रम पाहिला बी पोल मध्ये, पनवेलचे संघ पराभूत झाले पनवेल तालुक्याचे आणि वेगळा विक्रम झाला कारण आता जो संघ जिंकेल कदाचित कल्याण डोंबिवली किंवा अंबरनाथ तालुक्याचा जिंकेल आणि तो पेन तालुक्याच्या फणस डोंगरी सोबत सुपर एट केलेल, नक्कीच कोणता संघ असेल, टीम उसाटणे की टीम भोपर, ज्या संघाचा राहील खेळ टॉपर तो संघ खेळेल फणस डोंगरी या संघासमोर, अनिल दादा ढोपरे याने बनवलेला संघ आहे, अजय भंडारी चार बाईक, सागर पाटील चार बाईक जिंकणारे दोन खेळाडू या संघामध्ये आहेत, राजाने गोट स्पर्धा आपण पाहिली 75 पॉइंट इक्वल इक्वल होते आणि त्या स्पर्धेमध्ये या दोघांचा गाजा वाजा राहिला, खूप चांगला खेळ केला अजय भंडारी सागर पाटील, परंतु यावेळी अनिकेत ढोपरे आणि अजय भंडारी स्पिनर गोलंदाज समोर आहे स्विंग आणि अनिकेत देखील बाइकर मॅन आहे, पहिला बॉल महत्वाची मॅच आहे आणि अशा वेळी तुम्ही रिव्हर्स जर खेळाल तर कुठे ना कुठे थोडासा दबाव देखील असेल रोशन, पहिला चेंडू डॉट बॉल, पहिली सलामीची जोडी अनिकेत आणि अजय हे दोन मातब्बर असे काढू टीम उसाटणे संघाच्या वतीनं आणि पहिला गोलंदाज राहुल पाटील, फिरकीची अदाकारी नेहमीच आपण पाहिली या खेळाडूच्या माध्यमातून आणि तितकी चांगली फिल्डिंग ही साध्य केली जाते, अकाउंट ओपन झालं टीम उसाटणेच, एक धाव धाव पडल्यावरती उसाटणे संघाने तलोजा मजकूर विरोधात काय फटके मारले काय षटकार होते ते असं वाटलं की दवबिंदू असताना मॉइश्चर असताना चेंडूची पर्वा न करता ते बाहेर फेकलेले बॉल जबरदस्त होते, आता तीन ओव्हरमध्ये जरी तुम्ही 40 जरी केल्या ना तरी चांगला स्कोर मांडला जाईल, नक्कीच गुलाबी थंडीमध्ये गरमागरमीचं क्रिकेट अंतिम लढती दरम्यान पाहायला मिळतं, उत्कृष्ट दर्जाचा आपण कव्हर ड्राईव्हचा हा फटका पाहायला मिळतो, फलंदाज अनिकेत ढोपरी नमका खेळाडू या चंडोगणी खाली एक सिंगल सांगी कोठ्याची धावसंख्या पाहावयास मिळेल, बिनगडीबाद दोन टीम उसाटणे, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नवीन चषक आलेत बघा, नवीन मॉडेल आलेत, हे मॉडेल मागील वर्ष नव्हते आणि उसाटणेच्या स्पर्धेमध्ये देखील हेच चषक आपण पाहिले आणि काहीतरी नवीन आता आलेत, फेवरेट शॉट पॅटर्न शॉट अजय भंडारी फोर बाईक आणि वन मॅन शो खेळणारा खेळाडू हा षटकार, धावसंख्येच भंडार इथे उधळलं जात, 62 वा हा षटकार राहिलाय या स्वर्गीय प्रभाकर असो स्मृती चषकाच्या माध्यमातून, निश्चितच चांगला फटका होता,
62 षटकार आपण पाहिले आणि लाइव टेलिकास्टची वावा भरपूर राहिली. चार कॅमेरे आहेत मला वाटते या स्पर्धेमध्ये आणि किती मोठी स्पर्धा आहे बघा, काय स्टँडर्ड आहे रोशन या स्पर्धेचा. कारण कदाचित दोन किंवा तीन कॅमेरे असतात परंतु चार कॅमेरे म्हणजे तुम्ही वाईड अँगलने शूट करू शकता, समोरून शूट करू शकता आणि लाईनअपमध्ये पॉपिंग क्रीजला देखील पाहणी करू शकता. संदेश शेल्कीचे ऑपरेटिंग चांगले, अनिल दादा ढोपरे देखील प्रभावित झाले. 8-0, 2 बॉल शिल्लक, स्पिनर बॉलर अजय भंडारी. रचनात्मक शॉट आहे, अगदी खूबसूरत शॉट, चार रन, उत्कृष्ट दर्जाची फटकेबाजी. अलीकडच्या चंडूगणिक आपण षटकार पाहिला आणि त्यानंतर आला आहे हा चौकार. 46वा क्रमांकाचा हा चौकार खेचलाय अजय नामक फलंदाजानं. बिनगडी बाद 12 धावा धाव पडल्यावरती टायमिंगला खूप महत्व असेल या स्पर्धेमध्ये आणि ते लागू असेल अंतिम मॅच मध्ये सुद्धा, याची आपण नोंद घ्या. राहुल तयार, राहुल विरोधात आक्रमकता सिद्ध करायची होती. यष्टांचा वेद घेणारा चंडू सफर केलाय. पहिला देतो का टीम उसाटणे संघाला, खेळाडू बाद झालाय. अजय 12-1, 36 धावा बनवू शकतात रिक्वायर्ड रन रेट, करंट रन रेट नुसार, माफ करा CRR. नवीन फलंदाज लगेच पाठवायचा आहे कारण 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर तुम्हाला समाप्त करायचे. मॅन इन ब्लॅक उसाटणे, मॅन इन ब्लू भोपर, भोपर म्हटला कल्याण डोंबिवलीचा संघ आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील ट्रॉफी लवकरच येणार कल्याण डोंबिवलीमध्ये. क्रिकेट विश्वचषकाची मोठी स्पर्धा यावर्षी. 12-1, नवीन फलंदाज येतोय सागर पाटील, सॅगी या नावाने परिचित असणारा खेळाडू. उद्या देखील उसाटण्याचा अजून एक संघ असेल परंतु आज बी पोल आहे, उद्या डी पोल असेल. चार पोल आहेत ABCD आणि नवीन संघांना संधी दिली जाते. साई राजेचे दंडविधान आपण पाहिले. 12-1, अनिकेत, अनिकेत ढोपरे फिल्डिंग व्यूहरचना पाहत असताना एक चांगला फलंदाज आहे. अनिलजी ढोपरे यांचे सुपुत्र आहेत आणि चांगले खेळाडू. थोडं स्पीडअप करा भोपर संघ. मालिकावीरला बाईक पाहता संजय शेठ पाटील घोट यांच्या माध्यमातून. एक खेळाडू 480 पैकी एक खेळाडू जिंकेल मालिकावीरची बाईक. अनिल ढोप, अनिकेत ढोपरे बॉलिंग ट्रॅकवर. प्रतीक माली हा खेळाडू क्रिकेट विश्वामधील भोपर संघाचं वर्चस्व टिकवणारा, अस्तित्व टिकवणारा गोलंदाज. पहिला बॉल कट केला, स्क्वेअर कट, चायना कट, थर्ड मॅन कडे बॉल निघून जातो, ट्रॅव्हल होतो. दोन खेळाडू मागे चेंडूच्या, उचल फेक करतील फक्त मिळेल 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सागर साठी सुवर्ण संधी. 3 षटकार जर बॅक टू बॅक आले तर प्रसन्न पाटील आणि ऋतिक पाटील यांच्याकडून 2000 कॅश प्राइज. सॅगी नॉन स्ट्राइक एंडला, स्ट्राइक एंडला अनिकेत. 40 धावा तरी पाहिजे उसाटणे संघ तुमच्याकडून. चांगली फाईट होईल भोपाळच्या विरोधात. अनिकेत तयार, हा फटका कॉम बॉक्स मध्ये सरले तो शॉट ऑफ द नाईट. अनिकेतच्या बॅट मधून षटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक जवळ तो चेंडू पडलाय. नक्कीच अनिकेतनं सुद्धा स्वप्नातील पहिली मोटरसायकल जिंकली असा हा हरवणारी खेळाडू अनिकेत. अनिल ढोपरे आता आक्रमक झालाय, त्याच्या बाड मधून आलाय हा खणखणीत षटकार. उसाटणेची स्पर्धा कदाचित मी तर विसरू शकत नाही. मागील वर्षी मिळालेली बाईक आणि त्यानंतर मिळालेली ती प्रसिद्धी, खरंच उसाटणे संघाचं आपण आभार व्यक्त करूया. रोशन क्रिकेट विश्वामध्ये समालोचकासाठी बाईक, पंचांसाठी बाईक ठेवणारा हे आयोजक आहेत. ही संकल्पना त्यांची होती, व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. परंतु लवकरच तोंडरे गावामध्ये प्रेक्षकांसाठी बाईक असेल लकी ड्रॉ मध्ये. मच्छिंद्र पाटील येथे फक्त व्हाईट बॉल. 21 loss of 1, 4 बॉल बाकी आहेत आणि 40 बनवू शकतात प्रोजेक्ट स्कोर. आणि किचची बॅटिंग लाईन तुम्ही पाहिली, सॅगी देखील आहे तयारी बॉलर. फटका बॅटच्या मधोमध आणि लांब लचक लचक फटका, छेरन. गुलाबी थंडीमध्ये गरमागरमीचं क्रिकेट दाखवतोय अनिकेत. अनिल ढोपरे आता पुन्हा एकदा आक्रमक होत असताना ठोकलाय अजून एक षटकार.
एक गड़ी बाद 27 धावा धाव पड़ल स्वर्गीय पहलवान रामचंद्र मरवी प्रतिष्ठान उसाट ने संघ सुसाट वेगान धाव संख्या बनवत है टॉपर अशी खेळी आखली जाते बोपड़ संघा विरोधात अनिकेत या फलंदाजा पाठोपाठ सलग दोन षटकार नेक्स्ट बॉल पुनः प्रहार केलाय ऑन साइड ला हाफ फटका खेळलाय वाडिश लॉन्ग ऑन कडे अली पहिली इस सिंगल रन्स या षटकागणिक दोन धावा घेतल्यात बघा चेंडू सुटला होता आता मग दोन आणि दोन धावा कंप्लीट एक एक धावाचं महत्व महत्वाचं असतं जर चेंडू पकडला असता आणि बेल्सला टच केला असता तर धाव नसती परंतु चेंडू सुटल्यानंतर दोन धावा घेतल्यात 29 शेवटचे दोन बॉल बाकी आहेत गोलंदाज प्रतीकने 17 धावा दिल्या थोडी महागडी गोलंदाजी चार बॉलमध्ये नक्की स्लॉगरच्या षटकामध्ये काहीसा महागडा ठरला खेळाडू प्रतीकला आपलं प्रतिबिंब उमटवणं गरजेची बाब आहे डीप मिडविकेटच्या दिशेनं फटका दागण्याचा प्रयत्न राहिला परंतु आली सिंगल आणि आता समोर स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळेल खेळाडू सागर पाटील बायकर मान हा खेळाडू याच्यामध्ये खूप क्षमता आहे जो पहिला चेंडू फेस करेल आणि तिथे आक्रमकता दाखवेल काही पाहावं लागेल एक गडीबा 30 धावा आणि पहिला पूर्वार्धातील प्रवीण अंतिम बॉल मार्गस्थ आहे सातवा चेंडू टाकणाऱ्या ओव्हर मध्ये एक वाईट बॉल होता दोन षटकार पाहिले आपण 18-5 चेंडू मध्ये हा थोडासा सरप्राईज बॉल होता आपण पाहू शकतो खडे खडे डॉट बॉल येतोय 12 चेंडूचा खेळ संपले 15 ची सरासरी धावफलकावरती 30 एक विकेट आणि शेवटचे 6 बॉल थोडा स्पीडअप करायचा आहे दोन्ही संघ तितकीच ताकदवर कल्याण डोंबिवली अंबरनाथ परिभागातील दोन दादा संघ आज क्रिकेटच्या सारी पाठावरती आमने सामने खेळत आहेत संघ पाहायला मिळतो भोपर रायगड ठाणे बैलगडा शर्यती संघटनेचे अध्यक्ष संदीपजी माली सरांच्या गावचा संघ भोपर आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतो ओ साठने उत्तम दर्जाचा खेळ दोन्ही संघांचं राहिलंय टेनिस विश्वामध्ये परंतु ही मॅच दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट इथून जिंकल्यानंतर सुपर 8 कडे हा प्रस्थान असेल या संघातून जो जिंकेल त्या संघाला उसाटणे म्हटलं तर उसाटण्याचा अड्डा रविवारी भरपूर फेमस असतो बैलगाडी शर्तीसाठी आणि नामांकित आहे रोशना अड्डा नक्कीच मागच्या रविवारचा विचार केला तर उसाटण्याचा अड्डा सुद्धा सुरू होता आणि त्यात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानची फायनल सुद्धा होती शेवटचं शतक 6 बॉल अनिकेत ढोपरी जसा त्याने बॉल हवेमध्ये मारला बाईक कडे त्यानंतर तो थांबलाच नाहीये अक्षरशः तुटून पडला षटकार तोडफोड परफॉर्मन्स अटके पार झेंडे रोवले जात आहेत षटकारांची आतिषबाजी बाहुबली खेळाडू अनिकेत ढोपरी ऑन फायर धावसंख्या जाऊन पोहोचते 36-65 क्रमांकाचा हा षटकार अनिकेत चबाड मधून स्टँड अँड डिलिव्हर अनिकेत आता सेट झालाय आणि जर असे चेंडू आले खराब तर तो अजून लांब लचक षटकार मारू शकतो मिस टायमिंग स्ट्रोक आहे बॉल हवेमध्ये झेल घेण्याची शक्यता जजमेंट थोडा चुकीचा ठरला रनआउट देखील सोडलं जजमेंट महत्वाचं असतो अगदी कॉर्डिनेशन ताळमेल ते पाहिलं आपण थोडं चुकीचं होतं धावा मिळतील दोन स्ट्राईक रोटेट 38 धावा अनिकेत मैदानामध्ये ज्याने भोपर विरोधात 8 चेंडू 26 केल्यात तलजा मजकूर विरोधात 8 चेंडू 21 आणि पडगे टीम विरोधात 2 चेंडू 6 बघा काहीतरी नवीन या टेलिकास्टने प्रेझेंट केलंय अनिकेतची बॅटिंग शॉर्ट ऑफ द नाईट कडे कडे हुक केला हा बॉल फाईन लेग कडे फाईन फटका छेरन अनिकेत बरसलाय तिसऱ्या मॅच मध्ये देखील त्याची बॅट अगदी तापली असं म्हणू शकतो गुलाबी थंडीमध्ये मखमली फटके त्याच्या बॅट मधून येत आहेत एकूण धावा 9 चेंडू मध्ये 32 पाहायला मिळतात अवकाळी पाऊस जसा धोधो बरसावा त्या पद्धतीनं ही फटकेबाजी पाहायला मिळते टीम उसाटणे संघाच्या स्क्वॉडमध्ये दोन सुपुत्र आणि पिता श्रींची आपण जोडी पाहतो त्रिमूर्ती 44 वरती एक अनिकेत 32 वरती खेळतोय म्हणजे 90% धावा आता अनिकेतच्या आहेत पुन्हा एक मोठा फटका यस बिगेट षटकार हातोडा हा फटका खेळत असताना गोलंदाज विकीला कमबॅक करावा लागेल बाहुबली हा फलंदाज अनिकेत अनिल ढोपरी ऑन फायर धावसंख्येचं अग्नि तांडव
एकूण एक गडी बाद 50 धावा कंप्लीट टीम उसाट ने 50 अप स्टैंड एंड डिस्पैच कड़े कड़े स्ट्रोक मारते वेरी इजी हा झेल पकड़ला 38 एकदा टाले होऊन जाऊ दे 38 धावा अनिकेत ढोपरी इम्पॉर्टंट मैच मध्ये खेळलाय अंतिम पड़ाव मध्ये चांगली फटकेबाजी साध्य केली 11 चंडू खेळले 38 धावा संख्येचं योगदान आपल्या सांघिक कोट्यासाठी त्यांनी निश्चितच साध्य केलं चांगल्या साईक रेटनं त्याचा खेळ राहिला 3 इनिंग मध्ये 65 धावा त्याच्या राहिला 309 चा स्ट्राइक रेट 309.52 एवरेज 21.67 प्रवीण एकही चौकार तो खेळला नाहीये 9 षटकारांचा साज राहिला म्हणजे षटकाराची भाषा बोलतो आणि गेट परंतु गोलंदाज विकीचं मी कौतुक करेन कौतुकास्पद कमबॅक भोपर टीमच्या माध्यमातून हे केलं जातं टीम खेळते भोपर प्रिन्स 11 भोपर अजयजी मडवे यांच्या माध्यमातून हा संघ पॅक केलाय त्यांचे मनपूर्वक आभार मॅथमॅटिकली कॅल्क्युलेशन चांगलं होतं टीमचं शेवटचा बॉल उडवलाय लॉंग ऑफ कडे 50 धावा होत्या शेवटच्या बॉल वर किती ऍड होणार सिंगल डबल आणि धावपळकावरती 52 कंपल्सरी चेसिंग 53 करायचे प्रिन्स 11 भोपाळ संघाला आणि तेच पहिलं तर पहिलं सत्र समाप्त झालं योगेशजी मडवी दुसऱ्या सत्रासाठी तुम्ही ते ऐकाल मायक्रोफोन वरती 53 धावांचं लक्ष सर्व जयनमान मित्रमंडल आणि जयनमान क्रिकेट संघ सिद्धी गवळे यांचं मनापूर्वक आभार थँक्यू सो मच यस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रोशनजी पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल आज खूप चांगला त्यांचा समालोचन आपण ऐकलं पहिली रात्र त्यांच्या मराठी वाणीतून आपण ऐकायला मिळाली रोशनजी पाटील शिरवली गायक लिरिसिस्ट आणि समालोचक तीन गोष्टी त्यांच्याकडे आहेत कलागुण संपन्न असं समालोचक आहेत त्यांचं स्वागत केलं जाईल संदीपजी पाटील आमचे आयोजक त्यांना विनंती असेल की आपण शुभ सन्मान करायचं आहे उद्या लवकर मॅच सुरू केली जाईल आज 8 झाली परंतु उद्या आपण लवकर मॅच सुरू करू आणि 2 अगोदर सर्व सामने संपन्न करू आज पहिला दिवस होता पाहुणे थोडे लेट आले त्यामुळे 8 मॅच सुरू झाली आणि आत्ता तुम्ही 4 किंवा 3:30 पाहताय समालोचक योगेशजी मडवी या मॅच साठी तुम्हाला निश्चित आपल्याला ऐकायला मिळतील रोशनजी पाटील यांचा सन्मान केला जातोय त्यांची स्माईल यंदा कर्तव्य आहे संदीपजी पाटील जे शुभ असते स्वागत केलं जात आहे सन्मान चिन्ह गुलदस्ता 53 धावांचं टार्गेट मॅच ऑन अजय भंडारी वन ऑफ द फेमस गोलंदाज बाइकरमॅन गोलंदाज अजय पहिला बॉल समर भोपाळ संघ तयार ओपनिंग जोडी कुमार पाटील राहुल पाटील राहुल पाटील अक्षरच्या विकेट वरती थोडासा पडला परंतु 0 सुंदर असं सन्मान चिन्ह पाहिलं स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील ट्रॉफी मध्ये प्रकाश जातील ग्रामीण क्रिकेट सामने
पहिला चेंडू डॉट 53 करायचे आहेत. अभी नाही तो कभी नाही भोपाळ टीम बॅकफुटला गेले, पंच करायचा होता. स्पिनर गोलंदाज थोडा कठीण बनतोय बॅट्समन साठी. मॅच मध्ये 2 चेंडू डॉट. ओपनर फलंदाजला बीट केले राहुल पाटीलला. राहुल पाटीलला शांत राहून बसणार चालणारच नाही. डिफेन्स केला मजबूर. आपण फटका पाहिला खोलवर टप्प्याचा. लोअर पुलटस बॉल सिंगल डबल एक रन. अजय भंडारी अगदी तीक्ष्ण असा फलंदाज गोलंदाज आहे हा. अजय भंडारी म्हटलं तर नेहमी खुन्नस मध्ये असतो. त्याची ती ओळख आहे, त्याची ती एनर्जी आहे. आणि आपण सन्मान चिन्ह पाहतोय जनमन मित्र मंडल. स्वर्गीय प्रभाकर रासू पाटील ट्रॉफी स्मृती चषक 2023 सिद्धी करवले गाव. रिव्हर्स शॉट फिल्डिंग चांगली पॉइंट कडे शॉर्ट टर्नमेंट दर्शन असताना फक्त सिंगल. सुपर फिल्डिंग. पॉवर प्ले मध्ये धावा येत नाहीये. भोपाळ संघ बॅकफुटला गेलाय कारण तुम्हाला 53 करायचे आहेत आणि मोठं टार्गेट आहे. 4 बॉल 2 रन 0 विकेट्स. रोमांचक मॅच. यावेलचा बॉल अगदी गिरकी घेत फिंगर रोल होऊन विकेट किपरच्या हातामध्ये 0. शांत क्रिकेट. अनिकेत ढोपरेची बॅटिंग पाहिली आपण. पाऊस षटकारांचा पाऊस पाडला. 9 षटकार आज टोटल त्याने मारले. 65 धावा 3 मॅचमध्ये. त्याचा एक षटकार बाईकच्या जवळ पडला. त्याचं स्वप्नाची बाईक कदाचित तो टार्गेट करतोय. नो एक्साइटमेंट. पहिला षटक संपला धाव फलकावरती. फक्त 2 धावा. आता करायच्यात 51 येणाऱ्या 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये. व्हाट अ क्लिअरिटी. इनक्रेडिबल काय क्लिअरिटी आहे या वेबसाईटची. आयक्युरल आय इव्हेंट संदेश शेळके यांच्या माध्यमातून खरंच कौतुक करावं तेवढं कमी. 4K कॅमेरा यांच्याकडे, 4 कॅमेरा. आणि जेव्हा 4K टेलिकास्ट होतं तेवढा इंटरनेट स्पीड तेव्हा द्यावं लागतं रोशन. आणि तो इंटरनेट स्पीड त्यांना प्रोव्हाइड केला गेला, त्यांचा देखील आभार व्यक्त करूया. सुपर टेलिकास्ट. वाईड अँगल असतील, क्रॉस अँगल समोरून असेल किंवा स्टेज परफॉर्मन्स असेल, सर्व काही चांगलं या टेलिकास्टचं. संदेश शेळके त्यांचा पण आभार व्यक्त करूया. इट्स अ मार्स ऑफ 4K. त्यांचा एक कॅमेरा आपण पाहू शकता. त्याची रेंज खूप चांगली आहे. आणि वेबसाईट तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही डेफिनेटली बुक करा. याच खूप चांगला टेलिकास्ट. 51 12 बॉलमध्ये. दिल्ली बहुत दूर आहे आणि भोपाळ संघ आता तुम्हाला फायर करावं लागेल. फायर हवाई हल्ले घ्यावे लागतील, रॉकेट सोडावे लागतील कारण ही मॅच सिंगल डबलची नाहीये. अमर हिलालचा बॉलिंग अटॅक तुम्ही पाहिलं तर खतरनाक. अगदी तो जेव्हा बॉल डिलिव्हर करतो त्याची पूर्ण एनर्जी त्या चेंडूवरती तो प्रेझेंट करतो, फोकस करतो. अमर हिलाल शांत क्रिकेट आहे. उसाटणे संघाचा डगआउट देखील थोडा शांत कारण त्यांना अपेक्षा आहेत सुपर 8 आणि असं वाटतं की त्यांचं स्वप्न थोडं पूर्ण होतील. इट्स क्लीन बोल्ट. सामना एकतर्फा होत चाललाय भोपाळ संघाकडून. नो एक्साइटमेंट. आणि आता जे प्रेक्षक थांबलेत बघा, 3:38 क्रिकेटचे खरे दर्दे प्रेक्षक आहेत रोशने. समोरचे प्रेक्षक, डगआउटच्या बाजूला प्रेक्षक, इतेंद्र मडवी कुस्तीपट्टू आहेत परंतु क्रिकेटमध्ये ते आता आलेत. आणि मला असं वाटतं कुस्तीकडे लक्ष द्या कारण ते देखील आपल्याला महत्वाचं आहे. खरी ओळख त्यांची कुस्ती आहे. यंदा कर्तव्य आहे त्यानंतर सन्माननीय देवदाजी माते उर्फ दाद्या हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. उसाटणे स्पर्धेमध्ये हितेंद्रने जे ड्रेसिंग केली होती ना, अगदी त्यांचे फॉलोअर एवढे वाढलेत ना की त्यांचा इंस्टाग्रामचा रिक्वेस्ट तो इनबॉक्स भरून गेलाय. आणि हितेंद्रला रिप्ले द्यायला वेळ आता भेटत नसेल असं होतं कारण लाईव्ह टेलिकास्ट म्हटलं ना रोशन. आता लोक घरातील जी मेन टीव्ही असते ना हॉल, ते त्या टीव्हीमध्ये बघू, तिथून मॅच बघतात स्मार्ट टीव्ही. आणि मोबाईलवर एके वेळे बघायचे, आता स्मार्ट टीव्हीवर मॅचेस बघितले जातात. त्यामुळे समालोचक देखील आपले शब्द जपून वापरतात कारण घरातील महिला वर्ग देखील मॅच पाहते. बामणडोंगरी संघ मी पाहिला होता, तेजस मात्यांनी किस्सा शेअर केला जेव्हा ते पराभूत झाले होते. आणि ते गावात कधी गेले तर त्या गावातील महिला असतील किंवा गावातील प्रतिष्ठित महिला म्हातारे वगैरे असतील तर त्यांना ते म्हणत असतात की तुझ्यामुळे मॅच हरली वगैरे. असं होतं आता क्रिकेटमध्ये.
आपल्या गावाकडच्या आजूबाजूला राहणारे शेजारी आपल्याला नेहमी बोलत असतात की मॅच आपण हारलो, तुझ्या मुळे हारलो, किंवा काही कारण असेल. तीन वरती एक, नो एक्साइटमेंट, षटकार फक्त हवेत तुम्हाला बोपर, षटकार हवेत, येस बिग इट, सॉलिड फटका चेरन. षटकार आलेत परंतु योगेश मडवे अजून नाही आलेत. 44 चौकार आणि षटकार भरपूर आले आज. शॉर्ट बॉल हुक केला पंच, प्रतीकच्या बॅट मधून पहिला बॉल षटकार त्याने मारला. आता सुरुवात केली 9 वरती 1, तीन बॉलचा खेळ बाकी आहे. 29 चा रिक्वायर रन रेट 29. इनसाइड आउट लॉंग ऑफ कडे, थोडी खराब फिल्डिंग, 10 रन कंप्लीट केल्या 2 बॉलवर. चौकार, 13 धावा धावफलकावरती, इनसाइड आउटचा फटका अप्रतिम चौकार, 13 वरती 1. आठ चेंडू 40, प्रत्येक चेंडूवर 5 धावा. हा इनसाइड आउट लॉंग ऑफ कडे, इजी टू विन उसाटे संघ. त्याला माहिती आहे, औपचारिकता राहिली आहे मॅच मध्ये. 7 चेंडू 39. कदाचित अनिल दादा ढोपरे आता गोलंदाजी करतील की काय शेवटच्या 6 बॉलमध्ये. नाही, एकदा भारतीय संघाने असे गोलंदाज वापरले होते, विराट कोहली असेल किंवा रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव. आपल्याकडे जेव्हा मॅच असते ना तेव्हा आपण या गोष्टी वापरत असतो. आपण पाहिलं आणि मुंबई इंडियन्सला मोठा मोठा झटका लागला हार्दिक पांड्याला कॅप्टन केल्यानंतर. मला वाटतं मुंबई इंडियन्सचे फॅन्स CSK मध्ये जातील आता, ट्रान्सफर त्यांना केलं जाईल कारण हार्दिक पांड्या ते ॲक्सेप्ट करत नाही. मुंबईला गुजरातचा संघ नाही का दिला हे देखील प्रश्न आहे, कारण हार्दिक पांड्या गुजराती आपण म्हणतो असं वाटलं मुंबई इंडियन्सच्या फॅन्सला. रोहित शर्मा मुंबईचा होता, 5 ट्रॉफ्या त्याने जिंकल्या पण 1 वर्ल्ड कप त्याने हारला, त्यानंतर ते गोष्टी घडल्या. असं होतं क्रिकेटमध्ये, 1 वर्ल्ड कप तुम्ही जर पराभूत झाला तर तुमचा स्टँडर्ड तो डाऊन तिथे केला जातो. सियासत पॉलिटिक्स सगळीकडे, कारण गावच्या संघामध्ये सुद्धा खेळण्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते. रोशन आपण पाहतो एका गावात 4-4 संघ का होतात, कारण त्यांना संधी मिळत नाही आणि प्रत्येक जण आपली नवीन इमेज बनवण्यासाठी नवीन संघ तयार करतो, मग तो संघ नवीन मॅचेस ठेवतो आणि त्यामुळे क्रिकेटच्या स्पर्धा भरपूर होतात. आमच्या वलगाव गावात देखील 3 संघ आहेत आणि 3 स्पर्धा होतात. 15 वरती 1, एक तर्फ मॅच. 6 षटकार जरी लागले तरी उसाटने जिंकणार, कारण 38 धावांची गरज आहे. अनिकेत डोपरी खूप चांगली प्लॅनिंग, कारण विकेटला देखील धावा आहेत. तुम्ही या 6 चेंडूमध्ये ती कमाल करा. फुलर लेनचा बॉल अनिकेत साठी, कदाचित विकेट असता. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. नो एक्साइटमेंट. अनिकेत ढोपरी या मॅच मध्ये त्यांनी मारलेले षटकार हे एकमेव कारण होतं की सामना शांत राहिलाय. 3:43, 4 च्या आसपास हा सामना संपेल, म्हणजे 4:30 च्या आसपास प्रेक्षक आपल्या घरी विराजमान होतील. लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला 5 वाजतील तुमचा कॅमेरा सर्व पॅक करायला. आयोजकांनी इथेच झोपायचं आहे, कारण फलंदाज बाद. रोशन बघा, आमच्या कंपनीमध्ये दीपक फटला ज्याला अलिबाग वरून लोक जॉबला येतात, फशिपला येतात, ते सकाळी 3 वाजता उठतात आणि बस येते 4 वाजता वडकलला, तिथून ते तलोजा MRDCला 2 तास प्रवास करून येतात. म्हणजे ते आता उठले असतील फशिपसाठी असं म्हणू शकतो. माझे देखील उद्या फशिप आहे आणि ते मी आत्तापर्यंत कॉमेंट्री करतोय. 17 वरती 2, फशिपवाल्यांचे भरपूर हाल होतात. यस, आज फशिप आणि मी आता उल्लेख केला तलोजा MRDCमध्ये अलिबाग पेनवरून लोक कामाला येतात, त्यांना सकाळी 4 वाजता उठावं लागतं आणि
त्यांना मोठी ट्रॅव्हलिंग करावी लागते, कर्जत वरून येतात भरपूर लोक, MIDC मोठी आहे. क्या बात है, आज पेण तालुक्याचा संघ पोहोचलाय आणि आता अंबरनाथ तालुक्याचा संघ उसाटणे अगदी जवळ आहे. हा संघ पोहोचण्याच्या पनवेल तालुक्याचे 7 संघ पराभूत झाले आणि आता बाकी आहेत फक्त हे 2 संघ. आणि के डोपरी विकेट त्याला हवेत, त्याने जो फटका मारला बाईक जवळ, तेव्हा मला डाऊट होता की हा खिलाडू आज धमाका करेल. क्या बात है, रिवर्स मध्ये षटकार. शेवटचा बॉल आणि अनिकेत डोपरीच मॅन ऑफ द मॅच. एक बॉल बाकी. तेवीस वरती 2 शेवटचा बॉल. यस, आणि इथे मॅच फिनिश. सुपर 8 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे, जिल्हास्तरीय पहिलवान, एक मोठं नाव, सुपर 8 मॅन ऑफ द मॅच अनिकेत ढोपरी. अच्छा, रात्रीतील 2 संघ ठरले. टीम फणस डोंगरी आणि त्यानंतर उसाटणे. तरी ते सन्मान सोहळा संपन्न केला जाईल. आमचे मित्र प्रवीणजी टेंबे सरांचा इथे विशेष मान सन्मान संपन्न केला जाईल. खर तर भोपर संघ आपण चांगला खेळ दाखवला, परंतु अंतिम लढती दरम्यान बाहेर जावं लागलं. तर इथे शुभ सन्मान संपन्न केला जातो. महाराष्ट्रातील पहिला बायकर मॅन समालोचक स्वर्गीय पहलवान रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या स्पर्धेमध्ये ज्यांना स्वप्नातील पहिली मोटर बाईक मिळाली